नागपूरच्या संविधान चौकात आज मविया सरकारकडून नवाब मलिक यांच्या अटकेचा तसेच केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, एनसीपी प्रदेशाध्यक्ष धुणेश्वर पेठे प्रामुख्याने आंदोलनाला उपस्थित होते. ईडीकडून नवाब मलिक यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून केंद्र सरकार, ईडी आणि बाकी सरकारी संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप मविया सरकारने एकत्रित येऊन केंद्र सरकारवर आज संविधान चौकात आंदोलनाद्वारे केला. यावेळी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपवर यावेळी केला. केंद्र शासनाच्या ईडीच्या सहाऱ्याने महाविकास आघाडीला जो धक्कादत्तक देण्याचा प्रयत्न आहे तो सरासर चुकीचा आहे आणि केंद्र शासन ईडीचा वापर करून एकावर एक गुन्हे दाखल मंत्र्यांवर करत आहे. आणि मला वाटते की या देशात पहिल्यांदाच कोणची सरकार इतक्या सूडबुद्धीनं वागत असून क्षुल्लक कारणावरनं कोणालाही ईडीच्या स्वाधीन करायचं आणि त्यांनी बनवलेलं राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करायचा हा चुकीचा निर्णय नरेंद्र मोदींजींच्या केंद्र शासनाचा आहे आणि याचा विरोध म्हणून महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मला वाटलं तर ते येतील, शिवसेना नाही आहे पण येतील, परंतु काल मुंबईमध्ये तिन्ही पक्षांचं झालं आणि आज या ठिकाणी सुद्धा तिन्ही पक्षांचं होतं. नवाब मलिकांना अटक करून भाजप मविया सरकारला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असून या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी व्यक्त केली. पहाटे 4:30 एखाद्या गुन्हेगाराला जसे पकडतात तसे नवाब मलिक यांना ईडीतर्फे अटक करण्यात आली, ज्याच्या विरोधात आम्ही मलिकांच्या पाठीशी उभे राहू असे मत पण त्यांनी यावेळी मांडले. केंद्र सरकार के माध्यम से, भारतीय जनता पार्टी के माध्यम से महाराष्ट्र में पिछले 2 साल से जो महाविकास आघाड़ी की सरकार चल रही है उसको अस्थिर करने का ये प्रयास है. पूरे 7 साल में मोदी सरकार ने सरकारी संस्थानों का दुरुपयोग करके ये पूरे हिंदुस्तान में इस प्रकार की अधिक कार्रवाई की है, उसका विरोध करने के लिए महाविकास आघाड़ी रस्ते पर उतरी है. परसों सवेरे 4:30 जैसे किसी क्रिमिनल को पकड़ते हैं उसी प्रकार से महाविकास आघाड़ी के मंत्री नवाब मलिक इनको अरेस्ट किया गया, ईडी के उसमें ले गया गया है, तो उसका विरोध करने के लिए हम लोग कल से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं. कल महाराष्ट्र में सारे के सारे महाविकास आघाड़ी के मंत्री थे, आज पूरे तालुका में, पूरे जिले में, पूरे शहरों में, महाराष्ट्र में ऐसा ही प्रकार का चित्र आपको दिखाई देगा. नवाब मलिक यांच्या अटके विरोधात मविया सरकार आज संविधान चौकात एकत्रित आली असल्याचे एनसीपी प्रदेशाध्यक्ष धुणेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर राज्यातच नाही तर संपूर्ण देशात ईडीचा दुरुपयोग करण्याचा आरोपही केला. शिवसेना अवघ्या काही वेळातच येणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये शिवसेना, महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि जे काही घटक आहेत ते सगळे एकत्र आहेत. त्याच्यामुळे असं काही शिवसेना इथे नाही आहे असा काही त्याचा अर्थ नाही. हा केंद्र शासनाचा अतिशय अतिरेक करत आहे. मागच्या काही वर्षापासून अख्ख्या भारतातच, भारत महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारतामध्ये यांनी ईडीचा आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू केलेला आहे. जसं परवाच्या दिवशी माननीय नवाब मलिक साहेबांना अरेस्ट केलं, जो एखादा साधारणसा चोर असतो तशा पद्धतीनं एका कॅबिनेट मिनिस्टरला ज्या पद्धतीनं घेऊन गेले ही काही पद्धत बरोबर नाही आहे. त्यांनी जर विचार केला असता तर त्यांना समज देऊ शकत होते. आणि कारणही हे असं सांगतात की 23 वर्षाच्या पूर्वीचा कोणती रजिस्ट्री झालेली त्या विषयावर ते बोलतात आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. आजही कुठलाही त्यांच्यावर असं मूळ मोठा दोष काही करत नाही. फक्त भाजपचे नेते ते म्हणतात की टेररिस्ट फंडिंग आहे, परंतु सीबीआयनं असं कुठेही म्हटलेलं नाही आहे.